आहे, तर एकच टोमॅटो मोठा घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, आणि या ताटामध्ये ना भाकरी केल्यात, त्याच ताटामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे. आता तव्यामध्ये भाकरी करून घेतल्यात, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये मोहरी जिरे मोहरी जिरे झालं का लसूण टाकून घेत आहे कुठल्याला, आणि आता कांदा टाकून घेत आहे. छान मोहरी जिरे छान हे झालं, लसूण पण. आता कांदा टाकून घेत, तर कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, आणि कांदा पण आता छान परतलेला आहे. आता यामध्ये ना मी टोमॅटो टाकणार आहे, टोमॅटो थोडस परतल्या मग लाल तिखट टाकणार आहे चटणी. तर टोमॅटो स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे. डाळ टाकून मुगाची डाळ टाकलेली आहे. भाजलेले शेंगदाणे कुटून घेते, शेंगदाण्याचा थोडासा कुट टाकायचा आहे आपल्याला. आता टोमॅटोही छान परतलंय. आता यामध्ये ना चटणी टाकून घेतोय. एक चम्मच चटणी टाकलेली आहे. टोमॅटोची चटणी थोडीशी तिखटच छान लागते, आंबट तिखट. तर आता यामध्ये शेंगदाण्याचा हा भाजलेला कुट टाकून देत आहे, भाजलेला शेंगदाण्याचा. आणि कोथंबीर असेल तर कोथंबीर कढीपत्ता पोहेमध्ये टाकायची छान होती, तर आता माझ्याकडे कोथंबीर नाही म्हणून मी नाही टाकलेली. तर चवीनुसार परत मी मीठ टाकून घेत आहे. टोमॅटोची चटणी एकदम सोप्या पद्धतीने आणि झटकीपट केलेली आहे, तर खाण्यासाठी तयार आहे. तर ताटामध्ये काढून घेते. तर या टोमॅटोची चटणी ना तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.